जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आई मी लहान आहे का? लहान असल्यासारखं काय जबरदस्ती करते? तेही हे नारळ पाणी प्यायला. गार्गी, तुला वाटत असेल तू खूप मोठी झाली आहेस, पण माझ्यासाठी तू लहानच आहे आणि लहानच राहणार आहेस. आणि हे जी काही दमदाटी आहे ना, ती तुझ्यामुळे मला करावी लागते, कारण तू अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. गार्गी ऑफिसला जायचं म्हणते, माझ्या बाजूने मी समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिने ऐकायला हवं ना. शेवटी काय, जे काही आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. आत्ता अशा एका नदीजवळ आहे जी दिसताना तुम्हाला जरी रम्य आणि सुंदर दिसत असली तरी सुद्धा रात्री ही खूप वेगळी आणि एक भयानक रूप घेते. गार्गी, अगं थांब, अगं सगळे शोधताय तुला गार्गी. अरे मला गार्गी दिसली होती, तेवढ्यात मला गार्गीच्याच किंचाळण्याचा आवाज आला, म्हणून मी मागे वळून पाहिलं आणि परत समोर पाहिलं तेव्हा गार्गी नव्हती. अरे यार गेली कुठे? मी एखादी गोष्ट तुला सांगितली तर तू ऐकशील? बोल ना, मी ऐकते. तू आत्ता जो जॉब करतेस ना, तो जॉब सोडून दे. गार्गी, ए गार्गी, उठ. गार्गी, ए गार्गी, उठ. अरे कुणी ऐका. ऑटोही दिसत नाहीये. सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस,
2021. बावीस, तेवीस, चौबीस, पंचवीस, सव्वीस, सत्ताईस, अट्ठाईस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस. चौतीस, पस्तीस, छत्तीस, सैंतीस, अड़तीस, एकोणचाळीस, चाळीस, एकेचाळीस, बेचाळीस, त्रेचाळीस, चव्वेचाळीस, पंचेचाळीस, सेहेचाळीस, सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास, पन्नास. राखणदार बंगल्यापासून मैलो दूर आहे. गार्गीला वाचवायला जावा. 41, 42, 43, 44. मला काहीही माहित नाहीये. मी खरंच काही केलं नाहीये. तुम्ही उगाच अडकवताय मला या सगळ्या. तू स्वतःहून अडकलीयस. मी काय केलंय? तुझं आदित्यवर प्रेम होत. मीरा त्यांना कसंही करून भेटायला हवं. काहीतरी कराव. एक मिनिट, काय करतोयस तू? कोणाला फोन करतोयस? इथले DCP आहेत, त्यांना फोन करतो. कोणालाही फोन करू नकोस. मकरंद सप्तर्षी, ही माझी मुलं आहे, फक्त माझी. या वत्सला पारखीची मुलं आहेत ही दोन्ही. तुमचा आमच्याशी काहीच संबंध नाही. आई आणि तुझ्याशी. राजवीर, तुम्ही ऑफिसला जाण्याआधी तिला जाऊन भेटता का? तुम्ही बोललात तर तिला बरं वाटेल. अजिबात गरज नाही. मला नाही हेच कळत नाही की मी तुमच्या पोटी जन्मच का घेतलाय. कोण सांभाळून बोल. बरोबरच बोलतीय ती. आता या पुढे काय करायचं ना ते मी बघून घेईन. मध्ये नाही पडायचं. यश, यश तू जरा. सोहा कुठे? सोहा आहे ना तिच्या रूम मध्ये. मग मी जाऊन येतो. हा मुलगा कसा आहे? सोहाचं लग्न त्याच्याशी करून द्यायचं असेल ना तर मी एका पायावर तयार आहे.
मीनाक्षी, मी माझ्या पॅरेंट्सला सोहाबद्दल आणि माझ्याबद्दल सांगितलंय. सोहा त्यांना पसंत आहे, म्हणून आता मी लग्नाची बोलणी करायला येणार आहे.